नमस्कार वर्षाले किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी परफेक्ट शिरा कसा बनवायचा याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी अगदी योग्य प्रमाण आणि अगदी सोपी मेथड आहे अगदीच कमी साहित्यात आपण हा हा शिरा बनवणार आहोत आपल्या घरातील साहित्यात अगदी चविष्ट हा शिरा तयार होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया शिरा बनवण्यासाठी जे साहित्य लागतंय ते आपण अगोदर बघून घेऊया तर बघा इथं मी रवा घेतलेला आहे तुम्ही कुठली एखादी वाटी सेट करायची आणि त्यानेच मेजरमेंट घ्यायचं आहे सर्व तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा हा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप तूप घेतलेलं आहे हे तिघही सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता इथं पाणी घेऊया तर पाणी हे रव्याच्या तीन पटीने घ्यायचं आहे म्हणजे आपला एक कप रवा आहे तर तीन कप आपण पाणी घ्यायचं आहे आता थोडेसे ड्रायफ्रूट घेऊया तरी बघा इथं मी प्रत्येके काजू आणि बदाम चार ते पाच घेतलेले थोडेसे मनुके घेतलेले आणि चार हिरवी वेलची घेतलेली आहे वेलचीची पुढंही घेऊ शकतात पण जी हिरवी वेलची चव असते ती अगदी छान लागते म्हणून शक्यतो वेलची ही अख्खी घ्यायची आहे तिला आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेऊया आता बघा कढई घ्यायची आहे कढई थोडी जाड बुडाची घ्यायची आणि त्यामध्ये आपण घेतलेलं सगळं तूप घालायचं आहे जे आपण काजू बदाम घेतलेले होते ते तुपावरती थोडे परतून घेऊया जेव्हा आपण काजू बदाम हे तुपावरती छान भाजून घेऊ त्यानंतर त्याची चव अगदी छान लागते म्हणून आपण थोडे भाजून घ्यायचे आहे आता ड्रायफ्रूट आपले भाजून झालेले आहे रवा होता तो र तो रवा आपल्याला अगदी गरम तुपामध्ये पूर्ण घालून घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे जेव्हा आपण शिरा बनवत असतो तेव्हा त्यातील ते ते जो मेन पार्ट आहे तो म्हणजे रवा भाजणे जर आपण रवा भाजण्यामध्ये घाई केली तर आपला शिरा अजिबात चांगला लागणार नाही ना म्हणून रवा जेव्हा भाजतोय आपण तेव्हा गॅस अगदी लो ठेवायचा आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा थोडा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे बेसन बेसनपीठ यासाठी घालायचं आहे की आपल्या ज्या शिऱ्याची चव आहे ती अजून छान लागेल आणि जेव्हा आपण त्यामध्ये बेसन घालतो त्यानंतर त्याची चव अगदी छान बघा आपला रवा आता छान भाजला गेलेला आहे आणि त्याचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे ह्या कंडिशनला समजायचं की आपला रवा छान भाजला गेलेला आहे आपल्याला जास्त करपवायचा नाहीये रवा भाजत असताना त्याचा वास घरभर पसरला की त्याचं ते साईन असतं की तो भाजला गेलेला आहे छान जे आपण वेलची घेतलेली होती ती रव्यामध्ये घालायची आहे त्याचा हो व्हिडिओ घ्यायचा माझं थोडं राहून गेलं त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे की वेलची ही जेव्हा आपण रवा वाजतो तेव्हाच घालायची आणि आता बघा आपला रवा छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना हे गरम करून घालायचं आहे जे आपण तीन कप पाणी घेतलेलं होतं ते संपूर्ण पाणी एकाच वेळी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे जर तुम्ही थोडं थोडं पाणी घालत गेला तर शिरा हा गट होऊ शकतो म्हणून पाणी घालताना एकाच वेळी पूर्ण पाणी घालायचं आहे आणि जो रवा आहे तो पूर्ण पाणी शोषून घेतो आणि छान फुलतो म्हणून पाणी हे एकाच वेळी घालायचं केव्हा ही शिरा बनवत असाल तर आणि पाणी हे गरम करूनच घालायचं म्हणजे आपला शिरा कधी चिघट होत नाही तर रवा आता हळूहळू फुलतोय तुम्ही बघू शकता त्याची जी कन्सिस्टन्सी होती ती किती वाढलेली आहे आणि अजिबात चिघट झालेला दिसत नाही आहे जेव्हा रवा पूर्ण पाणी शोषून घेईल त्याच्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे जर तुम्ही साखर घालायची घाई केली तर तर साखरेचं पाणी होऊन आणि अगोदरच आपल्या रव्यामध्ये पाणी राहील त्यामुळे शिरा जास्त चिकट होईल आणि चांगला रवाळ होणार नाही म्हणून साखर ही, ही पूर्ण पाणी शोषल्यानंतरच घालायची आहे तर बघा आपला जो रवा होता तो अगदी कोरडा झालेला आहे आता यामध्ये आपण साखर घालायची आहे बघा जेवढी घेतलेली होती तेवढी साखर आपण पूर्ण घालायची आहे त्यामुळे याची चव अगदी छान लागते आणि जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिकाही होत नाही हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे आपल्याला आता थोडस साखर वितळेपर्यंत हलवत राहायचंय जेव्हा आपण साखर घालतो त्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचंय म्हणजे ते साखर पूर्ण विरघळते आणि आपला शिरा अगदीच उत्तम होतो तुम्ही साईडला बघू शकता किती छान तूप सुटलेलं आहे शिऱ्याला आणि अगदीच रवाळ दिसतोय आता जे आपण काजू बदाम भाजून घेतलेले त्याचे मी थोडे तुकडे करून घेतलेले आणि मनुके घेतलेले ते घालायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे बघा शिऱ्याला बघताच अगदी तोंडाला पाणी आहे तो इतका छान दिसतोय आणि वास तर इतका छान येतोय पूर्ण घरभर शिऱ्याचा वास पसरलेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे जर तुम्ही प्रमाण अगदी योग्य घेतलं तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही किती छान तूप सुटलेलं दिसतंय आता आपला शिराही तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि मस्त आपला हा शिरा खायला घ्यायचा आहे जरी हा शिरा तुम्ही जास्त वेळ ठेवला हो तरीही तो अशाच कंडिशनमध्ये राहतो असा त्याचा गोळा वगैरे होत नाही अगदी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे शेजारी जे आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका म्हणजे अशा नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तोपर्यंत तो मस्त खाणे स्वस्त राहा